स्क्रीन दिसती आहे का आता पीपीटीची नाही स्क्रीन? सर, नाही दिसत सर. दिसते सर, दिसते ते सर, दिसते सर. दिसते सर, हां ठीक आहे. ज्याला दिसत नाही त्याने पिन करा, त्या माझ्या जो माझा तिथं दिसतोय आयकॉन तिथं पिन करा, म्हणजे तुम्हाला स्क्रीन दिसेल. हो सर, दिसते सर. गुड गुड. आता बघा बॅलन्स शीट आणि तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. प्रॉब्लेम दिसतोय का आता? प्रॉब्लेम नंबर दोन. हो सर. सर वाचता येतोय का तुम्हाला? हो सर. ओके चला मी वाचायला सुरुवात करतो, लक्ष द्या. द फॉलोइंग वेअर द बॅलन्स शीट ऑफ टू फर्म्स मेसर्स एक्स अँड वाय अँड मेसर्स पी अँड क्यू, असे दोन पार्टनरशिप फर्म दिलेले आहेत जसं पहिल्या प्रॉब्लेम मध्ये दिलं होतं तसं. पण इथं नाव काय आहे? मेसर्स एक्स अँड वाय आणि मेसर्स पी अँड क्यू. मागच्या गणितात आपण ए बी असं नाव घेतलं होतं, त्या ठिकाणी एक्स वाय आणि पी क्यू असे दोन पार्टनरशिप फर्म आहेत. आता या वाक्यात आणि मागच्या प्रॉब्लेमच्या वाक्यामध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला? करेक्ट. या ठिकाणी तुम्हाला कंसामध्ये काय दिलेलं आहे? रेशो दिलेला आहे. हा रेशो म्हणजे प्रॉफिट शेअरिंग रेशो. पहिल्या पार्टनरशिप फर्म मध्ये रेशो किती आहे? तीनास एक. आणि दुसऱ्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये तीनास दोन. ओके, म्हणजे जो काही प्रॉफिट असेल, जो काही रिझर्व वगैरे असेल, जो काही नफा मिळणार, लॉस असेल, हा सगळा आपण या रेशो मध्ये त्या त्या पार्टनर्सला वाटणार आहे. आता पार्टनरशिप फर्म मध्ये बघा, आता लायबिलिटी साईडला आपल्याला काय काय दिलंय? तर कॅपिटल एक्सचं वायचं कॅपिटल आहे, पीचं कॅपिटल दिलंय, क्यूचं कॅपिटल दिलंय, त्यांच्या त्यांच्या कॉलम मध्ये त्यांच्या अमाऊंट आहे. आणखीन या ठिकाणी रिझर्व नावाचा एक हेड आलेला आहे. रिझर्व दिसतंय का तुम्हाला? हो सर. ओके, एक्स आणि वायचा रिझर्व आहे 30,000, पी आणि क्यूचा रिझर्व आहे 20,000. त्यानंतर क्रेडिटर्स दिलेले आहेत, हे मागच्या गणितात सुद्धा होते, तसेच या गणितात सुद्धा आहेत, 90,000 70,000. त्यानंतर बँक लोन दिलंय, एक्स आणि वायच्या कॉलम मध्ये त्याची अमाऊंट आहे 80,000 आणि पी आणि क्यू मध्ये त्याच्या नाहीये. याचा अर्थ बँक लोन फक्त एका फर्मचं आहे. त्यानंतर मिसेस क्यूज लोन, मागच्या गणितात आपण काय घेतलं होतं? मिसेस पीज लोन आलो. हा, आता इथं मिसेस क्यूज लोन. प्रॉब्लेम वेगळा आहे बरं का, नाहीतर जमलिंग कराल, मागच्या प्रॉब्लेम मध्ये जाल, नावं सेम आहेत पण इथं थोडस बदल आहे. तर हा एक्स आणि वायच्या कॉलम मध्ये अमाऊंट नाहीये, पी आणि क्यूच्या कॉलम मध्ये अमाऊंट आहे 12,000. असेट साईडला नेहमीप्रमाणे सगळ्या असेट्स आहेत, वाचा. गुडविल, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, इन्व्हेस्टमेंट आणि बँक बॅलन्स. वाचल्या सर्वांच्या लक्षात आले का असेट्स? हो सर. ओके, आता मला सांगा मागच्या प्रॉब्लेम मध्ये आणि या प्रॉब्लेम मध्ये जो बॅलन्स शीट दिलाय त्याच्यात काय काय बदल झाला? कोणकोणते आयटम्स नवीन आले? सर रिझर्व नवीन आलाय. असेट साईडला गुडविल आलाय. ओके, आणि बँक लोन. बँक लोन, बँक लोन करेक्ट. अजून लायबिलिटी साईडला रिझर्व आले. बरोबर, रिझर्व रिझर्व आलेलं आहे. हे तीन आयटम्स आपल्याला आता एक्स्ट्रा आलेत, मग ते एक्स्ट्रा जे आयटम्स आपल्याला त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, मागच्या गणितात गुडविल नव्हता, या गणितात गुडविल दिलेला आहे. बरोबर, बघा आता खालचं वाक्य. बोथ द फर्म्स वेअर डिसाइडेड टू अमालगमेट देअर बिझनेसेस एज फ्रॉम 1 एप्रिल. हे जसं मागच्या गणितात दिलं होतं तसंच दोन्ही फर्म डिसाइड केलंय, राईट फ्रॉम 1 एप्रिल दे गो फॉर अमालगमेट. दोन्ही बिझनेस अमालगमेट मध्ये जाणार आहेत, नवीन बिझनेस स्टार्ट करणार. नवीन बिझनेस स्टार्ट करणार त्याचं नाव काय ठरवणार आहे ते? अँड फॉर्म फर्म कॉल्ड मेसर्स एक्स वाय पी क्यू. नाव लक्षात राहील का नवीन पार्टनरशिप फर्मचं? ओके, नवीन पार्टनरशिप फर्म दोन्ही एकत्र नावाने स्टार्ट होणार आहे. ओके, फॉर दिस पर्पज द फॉलोइंग असेट्स वेअर रिव्हॅल्युड. आता कोणकोणत्या असेट्स रिव्हॅल्युड केले या अमलगमेशन साठी ते बघूया आपण. बघा स्क्रीन, दुसरी स्क्रीन दिसते का आता? हो सर. हो सर. हो सर. हा ठीक आहे, असेट्स रिव्हॅल्युड झाल्यात. गुडविल, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक आणि डेटर्स. आता या ठिकाणी गुडविल एक्स्ट्रा आलाय. आता गुडविल पण रिव्हॅल्युड झाला, मागच्या गणितात नव्हता त्यामुळे तो क्रिएट केला, या गणितात आहे तर तो बाकीच्या असेट्स प्रमाणेच रिव्हॅल्युड दाखवायचा. राहील लक्षात? हो सर. ओके,
आता खाली दिलेले ऍडजस्टमेंट बघूया. द इन्व्हेस्टमेंट ऑफ मेसर्स एक्स अँड वाय अँड मिसेस क्यूज लोन ऑफ मेसर्स पी अँड क्यू वेअर नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म. कंबाईन वाक्य दिलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट कुणाची? एक्स अँड वाय, बरोबर. हा म्हणजे एक्स अँड वाय ची इन्व्हेस्टमेंट. आणि पी अँड क्यू च काय घेतलं? नाही लोन, बरोबर. नवीन फर्म ने घेतलेलं नाही, बाकी सगळे असेट्स घेतलेले आहेत. आता इन्व्हेस्टमेंट नाही घेतली, त्याचं काय केलं? तर त्यांनी म्हटलेलं बघा, इन्व्हेस्टमेंट हॅज टू बी टेकन ओव्हर बाय मिस्टर एक्स. इन्व्हेस्टमेंट कुणी घेतली? मिस्टर एक्स ने. एक्स ने घेतली. मागच्या गणितात इन्व्हेस्टमेंट काय केली होती? विकली होती. त्या गणितात एका पार्टनरने ती इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे. आता कितीला घेतली? हा आता येतोय का आवाज? ऍट अन अग्रीड व्हॅल्यू ऑफ रुपीज 25,000. 25,000 ला इन्व्हेस्टमेंट घेतली. समजलं का? ओके. आता इन्व्हेस्टमेंट झालं. पुढं, वेअर ॲज मिसेस क्यूज लोन इज टू बी सेटल्ड ऍट रुपीज 11,500 बाय द ओल्ड फर्म. मिसेस क्यूज लोन जे आहे ते 11,500 रुपयाला सेटल झालं. सेटलमेंट याचा अर्थ ते देऊन टाकलेलं आहे. आलं लक्षात? जुन्या फर्मनेच दिलेलं आहे. म्हणजे जसं माग सांगितलं होतं की मिसेस पीज लोन पेड ऑफ, तसंच हा पण अर्थ त्याचा तोच होतो. मिसेस क्यूज लोन पेड ऑफ. फक्त इथं किती दिले हे सांगितलंय. मागच्या गणितात दिले किती दिले हे सांगितलं नव्हतं. इथं क्लिअर सांगितलंय 11,500. इथपर्यंत प्रॉब्लेम समजला सर्वांना? हो सर. हो सर. मुलांमध्ये? हो सर. ओके बघा आता. हा ओके, आता मी समरी परत करतो. सर आवाज येत नाहीये. सर सर बोललेला आवाज येतोय. ओके ओके बर ठीक आहे. आता येतोय का माझा आवाज? येतोय का आता? हो सर. हो सर. हा हा बर. बघ बघा आता पुन्हा एकदा प्रॉब्लेम समराइज करूया. एक्स आणि वाय आणि पी आणि क्यू हे दोन पार्टनरशिप फर्म आहेत. दोघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे. 1 एप्रिल पासून दोन्ही पार्टनरशिप फर्म अमालगमेट करणार आहेत. त्यांचे असेट्स आणि लायबिलिटीज आपल्याला दिलेले आहेत. असेट साइडला बॅलन्स शीट मध्ये गुडविल पण आहे. लायबिलिटी साइडला कॅपिटल जसं दिलंय तसं त्याच्याबरोबर रिझर्व पण दिलेला आहे. क्रेडिटर्स, बँक लोन आणि क्यूज लोन या लायबिलिटीज आहेत. त्यानंतर काही असेट्सचं रिव्हॅल्युएशन झालं तर त्या रिव्हॅल्युएट झालेल्या असेट्स मध्ये गुडविल, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक आणि सन्ड्री डेटर्स एवढ्या 6 असेट्स आहेत. खाली त्यांनी असं म्हटलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट एक्स आणि वाय ची, लोन पी आणि क्यू च घेतलेलं नाही, नवीन फर्म कडे गेलेलं नाही. मग काय झालं? तर एक्स च लोन म्हणजे एक्स वाय च, एक्स आणि वाय ची इन्व्हेस्टमेंट मिस्टर एक्स ने घेतली 25,000 रुपयाला. आणि क्यू च लोन म्हणजे मिसेस क्यू च लोन सेटल केलं म्हणजे पेड केलं 11,500 रुपयाला. समजला प्रॉब्लेम? समरी केली लक्षात आलं? ओके. आता बघा या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय विचारलंय नीट लक्षात घ्या. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर, हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला बनवायचंय काय? तर पहिलं, प्रिपेअर नेसेसरी अकाउंट्स इन द बुक्स ऑफ बोथ द फर्म. दोन्ही फर्म मध्ये तुम्हाला काय करायचे? अकाउंट्स काढायचे आहेत म्हणजे लेजर्स काढायचे. मग आता मला सांगा कोणते लेजर्स काढणार? रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट अँड पीज लोन इन्व्हेस्टमेंट, बरोबर. बँक अकाउंट. ओके, आता कॅश अकाउंटला आपण बँक अकाउंट म्हणूया कारण की या ठिकाणी त्यांनी बँक असा शब्द वापरलाय, बरोबर. इन्व्हेस्टमेंट अकाउंट काढावा लागेल, क्यूज लोन अकाउंट आपल्याला काढावा लागेल. ओके ओके. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, ड्राफ्ट अमालगमेटेड बॅलन्स शीट इन द बुक्स ऑफ मेसर्स एक्स वाय पी क्यू. आता त्यांनी नवीन पार्टनरशिप फर्म मध्ये डायरेक्टली आपल्याला बॅलन्स शीट विचारलाय म्हणजे एंट्रीज विचारलेल्या नाहीत. कुठंच एंट्रीज विचारलेल्या नाहीत.
लक्षात आलं का? तिन्ही बुक्स मध्ये आपल्याला अकाउंट्स प्रिपेअर करायचे आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायचे नवीन फर्म मध्ये. इथपर्यंत लक्षात आलं? हो सर. ओके, मग सोडवायला सुरुवात करायची आता. हो सर. पण माझ्या बरोबर वही मध्ये सोडवताय का, कसं करताय? नको सर, आम्ही नंतर सोडवतो. ओके ठीक आहे. मग आता प्रॉब्लेम तुमच्या सर्वांकडे आहे. सर आवाज येत नाहीये. ओके आता येतोय का? येतोय का आता आवाज बाळा? हो सर. हा बर, ज्यांच्याकडे प्रॉब्लेम नाही त्यांनी एवढं लिहून घेतलंय का? प्रॉब्लेम सर्वांकडे आहे का आता? हो सर. ओके सर. ओके चला सोल्युशनला जाऊया. हो सर. ओके सोल्युशन आता बघा, मी नोट दिल्यात मुद्दाम तुमचा अजून समजून घेण्यासाठी. आता आज काही विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी नोट काय, पहिली बघा. इन धिस प्रॉब्लेम द प्रॉफिट शेअरिंग रेशोज ऑफ पार्टनर्स ऑफ बोथ द फर्म्स आर गिवन. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दोन्ही फर्मचे प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेले आहेत. मागच्या गणितात दिले नव्हते म्हणून त्यांचं आपण इक्वल रेशो मध्ये वाटलं, या गणितात दिलेले. ओके दुसरी नोट काय दिली आहे, गुडविल ऑफ बोथ द फर्म इज ऑलरेडी रेकॉर्डेड इन बॅलन्स शीट. हे ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे पण सोल्युशन मध्ये तुमच्या लक्षात यावं म्हणून हे मुद्दाम लिहिलेलं आहे. मागच्या गणितात गुडविल नव्हता म्हणून तो क्रिएट केला अशी नोट होती. या गणितात गुडविल ऑलरेडी आहे बॅलन्स शीट मध्ये, सो इट हॅज टू बी रिव्हॅल्युएट. तो काय करायचंय, रिव्हॅल्युएट करायचंय लाईक अदर असेट. जसं आपण बाकीच्या असेट्स रेकॉर्ड करतो तसं त्याचं रिव्हॅल्युएशन रेकॉर्ड करायचं आहे. इथपर्यंत समजलं, ही स्लाइड समजली? ओके पुढे जाऊया. आता बघा, आता अकाउंट प्रिपेअर केलेले तिथं वरती दिलेले क्लोजिंग लेजर्स किंवा क्लोजिंग अकाउंट म्हटलं तरी चालेल. इन द बुक्स ऑफ मेसर्स एक्स अँड वाय, पहिल्या बुक्स मध्ये अगोदर आपण एंट्रीज रेकॉर्ड करू, लेजर पोस्टिंग, आणि नंतर मग पी आणि क्यू मध्ये करू, आणि नंतर फायनली बॅलन्स शीट कडे जाऊ. बघा, रिव्हॅल्युएशन अकाउंट काढलाय, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढलाय, बँक अकाउंट काढलेला आहे आणि इन्व्हेस्टमेंट अकाउंट काढलेला आहे. दिसतंय का? हो सर. ओके बरं, आता मग आपल्याला सुरुवात करायची आहे. बॅलन्स शीटच्या खाली रिव्हॅल्युएशन करायला सांगितलं होतं, ज्या असेट्स रिव्हॅल्युएशन झालं त्यांचं, तर तिथून सुरुवात करूया अगोदर. नाही, त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, कोण सांगेल मला? प्रॉब्लेम सोल्युशन करत असताना पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, त्याचे बॅलन्सेस मांडून मांडावे. करेक्ट करेक्ट. आता आपल्याकडे चार अकाउंट्स आहेत, त्यापैकी तीन अकाउंटचे बॅलन्सेस आपल्याकडे आहेत, त्यांच्या अकाउंटचे बॅलन्सेस मांडून घेऊ. पहिल्यांदा पार्टनर्स कॅपिटल, त्याचा बॅलन्स आपल्याला घ्यावा लागेल बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. एक्सच्या कॉलम मध्ये 2 लाख, वायच्या कॉलम मध्ये 1,60,000. याच्यानंतर लायबिलिटी साइडला रिझर्व आहे, बघा सापडलं का? हो. रिझर्व किती दिलाय? 30,000. आता तो रिझर्व सुद्धा पार्टनर्सलाच वाटायचा, कारण तो रिझर्व म्हणजे प्रॉफिटच असतो. मग तो पार्टनर्सला वाटताना पार्टनर्सच्या क्रेडिटलाच जाणार. आता त्यांचा रेशो आपल्याला माहितीये, काय रेशो दिलाय, एक्स आणि वायचा. ओके, मग 30,000 रुपये वाटायचे, 30,000 तीनास एक रेशो मध्ये 22,500 आणि 7,500. दिसत आहेत का? ओके. पुढे त्यानंतर इथपर्यंत झालं सर्वांचं? ओके. याच्यानंतर आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट असेट साइडचा तिथनं घेतला, डेबिट साइडला रेकॉर्ड केला, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 27,000. त्यानंतर कशाचा बॅलन्स लिहावा लागेल आपल्याला, बँक. बँकेचा बॅलन्स किती येतो, 4,000. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 4,000. समजलं? बॅलन्सेस लिहून झाले. ओके, आता याच्यानंतर आपण रिव्हॅल्युएशनला जाऊया. रिव्हॅल्युएशनला पहिली असेट कोणती दिली आहे, गुडविल. गुडविल किती आहे, एक्स आणि वायचं फक्त बघा. 7,000. बॅलन्स शीट मध्ये किती आहे गुडविल, 5,000. व्हॅल्यू वाढली का कमी झाली, वाढली. कुठं लिहिणार, कुठं लिहिणार, क्रेडिट साइडला, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला. करेक्ट, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला काय लिहावं लागेल, बाय गुडविल अकाउंट.
करेक्ट बाय गुडविल अकाउंट 2000 गुड 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 ओके त्याच्यानंतर आता पुढची असेट बिल्डिंग बिल्डिंग किती आहे 2,50,000 ओके रिव्हॅल्युएशन झालेली 2,50,000 ओके बॅलन्स शीट मध्ये किती आहे 2,00,000 2,00,000 किती हजारांनी वाढली 50,000 रेकॉर्ड करणार रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला राईट करेक्ट बाय बिल्डिंग अकाउंट 50,000 बाकी त्यांना समजतंय का ओके ओके चला आता पुढे बिल्डिंग नंतर मशीनरी मशीनरी काय झालं मशीनरीचं बॅलन्स वाढला कमी झाला कमी झाला कुठे रेकॉर्ड करणार रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला डेबिट बर किती रक्कम 5,000 ओके टू मशीनरी अकाउंट 5,000 लिहिले ओके त्याच्यानंतर आता पुढं मशीनरी नंतर पुढचे असेल फर्निचर करेक्ट फर्निचरचं काय झालंय व्हॅल्यू कमी झाली किती रुपयाने 3,000 रुपये 3,000 रुपये कुठे लिहावे लागेल रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला ओके टू फर्निचर अकाउंट 3,000 झाला ओके पुढे फर्निचर नंतर स्टॉक काय झालं स्टॉकच कमी झाली किंमत स्टॉक कमी झाली ओके कितीने कमी झाली 1,000 रुपये ओके ती पण मग रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला डेबिट साइडला करेक्ट टू स्टॉक अकाउंट 1,000 दिसतंय स्क्रीन दिसते ना सर्वांना हो सर ओके ओके त्यानंतर डेटर्स काय झालं ओके किती रुपयाने कमी झाली 1,000 रुपये ओके ती पण मग काय करावं लागेल आपल्याला रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला डेबिट साइडला सन्ड्री डेटर्स अकाउंट 1,000 पुढे पुढचे असेट काय झाले टेबल मधले संपले का नाही ओके ओके एक दोन मिनिट थांबा आपले काही विद्यार्थी जॉईन करतात त्यांना पण जॉईन करून घेऊन द्या अगोदर ओके आता स्क्रीन दिसतीये का माझी हो सर हो सर ओके गुड चला म्हणजे रिव्हॅल्युएशन झालेले असेट संपले आपल्या आता खाली दिलेले ऍडजस्टमेंट वाटा डिस्ट्रीब्यूशन ऑफ मिस्टर एक्स अँड वाय अँड मिस्टर क्यूज लोन ऑफ मिस्टर पी अँड क्यू वेअर नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म करेक्ट नवीन फर्म ने घेतलेले नाही ओके लक्षात आलं पुढे आता त्याच्यानंतर आवाज येत नाही मला तुझा परत एकदम इन्व्हेस्टमेंट हॅज टू बी टेकन ओव्हर बाय मिस्टर एक्स ऍट अँड अग्रीड व्हॅल्यू ऑफ रुपीज 25,000 ओके ओके बघा इन्व्हेस्टमेंट हॅज टू बी टेकन ओव्हर बाय मिस्टर एक्स बरोबर नाही इन्व्हेस्टमेंट कुणी घेतली तर एक्स ने घेतली किती रुपयाला घेतली तर 25,000 रुपयाला घेतली वाक्याचा अर्थ समजला हो सर ओके आता मला सांगा इन्व्हेस्टमेंट 25,000 रुपयाला एक्स ने घेतली तर एंट्री आपण काय करतो जर्नल एंट्री काय करतो एक्स पार्टनर अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट करेक्ट एक्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट बरोबर सर्वांना मान्य नाही एंट्री हो सर ओके एक्स ने घेतली एक्स च्या डेबिटला जाईल आणि इन्व्हेस्टमेंटच्या क्रेडिट साइडला जाईल पोस्टिंग समजलं का ओके बघा इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिले मी बाय एक्स कॅपिटल अकाउंट 25,000 दिसतंय का हो ओके सर इन्व्हेस्टमेंट 25,000 सर आवाज येत नाही
आता येतोय का? आता येतोय का बाळा? हो सर येतोय सर. मग अशी कुणाचा कुणाला आवाज येत नव्हता, मग त्यांना आवाज येतोय. ओके चला. आता मग सेकंड पोस्टिंग कुठं करणार? पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला. करेक्ट, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साइडला. टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट एक्सच्या कॉलम मध्ये 25,000, वायने काही घेतलेलं नाही त्यामुळे वायच्या कॉलम मध्ये डॅश येणार. समजलं? इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर बाय पार्टनर, एंट्री समजली का? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट अशी एंट्री होते. इन्व्हेस्टमेंटच्या क्रेडिटला 25,000 आणि पार्टनर्सच्या डेबिटला 25,000. रेकॉर्डिंग झालं. पुढे काय दिलंय? पुढचं वाक्य. मिस्टर किंग्स लोन इज टू बी सेटल्ड ऍट रुपीज 100. हा, मिसेस क्यूज लोन. आता इथं क्यूज लोन एक्स वाय शी संबंधित आहे का? आपण एक्स बरोबर बरोबर एक्स वाय चं सोडवतोय, तिथं संबंधित नाही. मग आता त्याचा काही विचार आपण नाही करायचा, नंतर बघू. मग आता पुढचं वाक्य, त्याच्यानंतर काय वाक्य दिलंय? त्याच्यानंतर काय वाक्य? हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो, हा येतोय सर आवाज. हा, मग त्याच्यानंतरच वाक्य काय बाळा? आहे का त्याच्या पुढे वाक्य? नाही नाही, म्हणजे प्रॉब्लेम संपला आपला, आहे ना? हो. ओके, आता क्लोजिंग करायचंय. कुठून क्लोजिंग करायला सुरुवात करूया आपण? बघा, आता हे सगळे अकाउंट, बँक अकाउंट आहे, इन्व्हेस्टमेंट अकाउंट आहे, हे क्लोज करायचे. लक्ष द्या, बँक अकाउंट किंवा इन्व्हेस्टमेंट अकाउंट आपल्याला क्लोज करायचंय. कोणताही अकाउंट क्लोज केला तरी चालेल. अगोदर बघा, बँक अकाउंट मी क्लोज केलाय. माझा आवाज स्पष्ट येतोय का? हो सर. हा, बँक अकाउंटच्या डेबिटला 4,000 होते, क्रेडिटला तसेच 4,000 मांडले. क्रेडिट साइडला काहीही नाही, त्यामुळे जो काही बॅलन्स असेल त्याचं त्याला नाव काय देणार? एक्स वाय पी क्यू न्यू. करेक्ट करेक्ट, न्यू फर्म एक्स वाय पी क्यू बाय मेसर्स एक्स वाय पी क्यू अँड असोसिएट अकाउंट 4,000. समजली ही एंट्री? हो सर. ओके, बॅलन्स आपण एक्स वाय पी क्यू ला ट्रान्सफर केला. मी याला लाल कलर दिलेला आहे, हे आपला नवीन फर्म मध्ये जाणार आहे. ओके, ह्याचं सेकंड पोस्टिंग कुठं नाही, डायरेक्ट नवीन फर्म मध्येच बॅलन्स शीटला जाईल डायरेक्ट हे. ओके, आता याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्लोज करू. इन्व्हेस्टमेंट अकाउंटची कोणती साइड मोठी आहे, डेबिट का क्रेडिट? डेबिट. डेबिट. ओके, 27,000 27,000. क्रेडिट साइडला फरक पडतोय कितीचा? 2,000. काय नाव द्यायचं? नाव काय द्यायचं? न्यू फर्म. नाही, अरे इन्व्हेस्टमेंट असेट आहे ना आपले. हा, मग असेट जर फरक पडली तर कुठं जाणार? रिव्हॅल्युएशनला. रिव्हॅल्युएशन अकाउंट. हा बरोबर, नीट लक्षात ठेवा. फक्त बँकेचा किंवा कॅशचाच बॅलन्स आपल्याला नवीन फर्म मध्ये न्यायचा आहे आणि पार्टनर्स कॅपिटलचा, बाकी सगळ्यांचे इथले इथं सेट करायचे. मग इन्व्हेस्टमेंटला फरक पडला तर आपण रिव्हॅल्युएशनला जाणार. 2,000 रुपये बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 2,000 इन्व्हेस्टमेंटच्या क्रेडिट साइडला लिहिलं. आता सेकंड पोस्टिंग कुठं जाईल? रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. डेबिट साइडला. बरोबर. ओके, टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. स्क्रीनवर दिसतंय का सर्वांना? बघा. हो सर. हो सर दिसतंय. ओके ओके चला. आता याच्यानंतर दोनच अकाउंट राहिले, रिव्हॅल्युएशन आणि पार्टनर्स कॅपिटल. मग रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. कोणती साइड मोठी आहे, डेबिट का क्रेडिट? क्रेडिट. डेबिट साइड मोठी आहे का क्रेडिट साइड मोठी आहे? क्रेडिट साइड मोठी. क्रेडिट साइड मोठी आहे सर. क्रेडिट साइड ची टोटल किती? 52,000. ओके, आता 52,000 डेबिट साइड वजा करा, किती फरक राहतोय बघा.
40,000 करेक्ट करेक्ट. काय नाव देणार त्याला? पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल गुड. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 40,000. समजलं हे? ओके. पण आता हे पार्टनर्स कॅपिटल जे आले 40,000 ते एक्स आणि वाय ला वाटावं लागेल. कसं वाटणार? टू एक्स कॅपिटल अकाउंट 30,000. ओके. रेशो काय त्यांचा? 3:1. मग कसे वाटणार 3:1 मध्ये? टू एक्स कॅपिटल अकाउंट 30,000. टू वाय कॅपिटल अकाउंट 10,000. करेक्ट. एक्स कॅपिटल बरोबर बरोबर. मिस्टर एक्स 30,000, मिस्टर वाय 10,000. समजलं का? ओके. आता ह्याचं पोस्टिंग करायचं. पार्टनर्स कॅपिटलला पोस्टिंग करायचं. कुठं पोस्टिंग होईल? डेबिटला का क्रेडिटला? क्रेडिटला. बरोबर. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 30,000 आणि 10,000. स्क्रीनवर दिसतंय? हो सर. ओके. आता शेवटचा अकाउंट क्लोज करायचं आपल्याला. पार्टनर्स कॅपिटल. डेबिट साइड मोठी का क्रेडिट साइड मोठी? क्रेडिट साइड. क्रेडिट साइड. ओके. टोटल करूया. एक्स ची टोटल आहे 2,00,000 अधिक 22,500 अधिक 30,000. 2,52,500. ओके. आता इकडे बघा. 60,000. 1,77,500. 1,77,500. ओके. टोटल घेतो मी खाली. टोटल घेतलेली आहे. तीच टोटल डेबिटला मांडली आणि आता डेबिटला बॅलन्स काढायचा आहे. एक्स च्या डेबिटला ऑलरेडी काहीतरी रक्कम आहे 25,000, है ना? वाय च तर कॉलम मध्ये नाही. मग आता कितीचा फरक राहिला बघा बरं. एक्स च्या कॉलम मध्ये 2,25,500. 2,25,500. नाही नाही काय नाही सर. 2,27,500. बरोबर. 2,27,500. 2,27,500. गुड गुड गुड. आणि एक्स तर आहे तसंच येणार, त्याचा काही प्रश्न येणार नाही. त्याला नाव काय देणार? करेक्ट. टू मेसर्स एक्स वाय पी क्यू अँड असोसिएट. 2,27,500 आणि 1,77,500. ओके. हा आपला एक पार्ट संपला. समजलं का? एक्स आणि वाय. हो सर. ओके. आता असंच आपण पुढच्या पुस्तकात करूया, पी आणि क्यू मध्ये. ओके ना? हो सर. ओके. चला पुढचा पुस्तक. बघा आता क्लोजिंग लेजर्स इन द बुक्स ऑफ मेसर्स पी अँड क्यू. स्क्रीन दिसतेय का आता नवीन? हो सर. हो सर. पुन्हा रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट. आता इथं मात्र नाव बदललं. इथं इन्व्हेस्टमेंट नव्हती म्हणून मग त्याचा अकाउंट नाही येणार. इथं काय आहे? मिसेस क्यूज लोन अकाउंट. क्यूज लोन. ओके. आता परत आता तुम्ही सांगा बरं मला, सुरुवात कुठून करायची? ओके. बॅलन्स ब्रॉड डाऊन. कॅपिटलला बॅलन्स ट्रान्सफर केला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. पी चा 1,50,000, क्यू चा 1,00,000. ओके. पुढे काय करणार या बॅलन्स शीट मध्ये? नाही, रिझर्व पण आहे ना आपल्याकडे. हो आहे ना. रिझर्व पण वाटून टाकायचं लगेच पार्टनर्सला त्याच्या क्रेडिट साइडला. आता पी आणि क्यू चा रेशो किती आहे? 3:2. करेक्ट. 3:2. आता मग रिझर्व किती आहे पी आणि क्यू चा? 20,000. वाटा 20,000. 12,000. 8,000. बरोबर. मग त्याला नाव देणार बाय रिझर्व अकाउंट 12,000 आणि 8,000. आता याच्यानंतर आता पुढचा बॅलन्स कुठला घ्यायचा आहे? क्यूज लोन है ना, लायबिलिटी साइडचा. ओके. क्यूज लोन आणि बँक अकाउंट. आता इथं मी बँक अकाउंट अगोदर घेतलंय सुरुवातीला ओळीने घेतलं म्हणून. बँकेचा बॅलन्स अगोदर घेतला. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 15,200. समजलं का? ओके. आता मिसेस क्यूज लोन अकाउंटचा बॅलन्स किती आहे बघा बरं? 12,000. आता हे मुद्दा मी पाठीमागे याच्यासाठी ठेवलं की मला कुठं ट्रान्सफर करायचं हाच समजलं नाही. डेबिटला का क्रेडिटला? तुम्ही सांगा. डेबिटला. नाही, लायबिलिटी आहे ही. क्रेडिटला. पार्टनर्स कॅपिटलचा कुठं ट्रान्सफर केला? क्रेडिटला. आहे की नाही? मग लोन पण त्यांच्याच बाजूला आहे ना, क्रेडिट साइडला, लायबिलिटी साइडला.
मग बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000 मिसेस यूज लोन अकाउंट. हे समजलं का? लक्षात घ्या, मग अशी इन्व्हेस्टमेंट होती ती असेट आहे आणि असेटचे बॅलन्स डेबिट असतात. वरती बँक ही असेट आहे, त्यांचे बॅलन्स डेबिट असतात म्हणून त्यांचे डेबिटला. लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिट असतात म्हणून ते क्रेडिट साइड. इथपर्यंत झालं? ओके, आता पुढं पुढं काय सोडवायचं? रिव्हॅल्युएशन. हा सांगा आता. गुडविल. गुडविल काय झालं? गुडविल कमी झाले. कमी झालं बरोबर. किती अमाऊंट? ओके, टू गुडविल अकाउंट 1,000. पुढे गुडविल नंतर बिल्डिंग. बिल्डिंग काय वाढली कमी झाली? वाढली. कुठे लिहिणार? करेक्ट. किती अमाऊंट? 10,000. बघा, 1,00,000, 2,00,000, 10,000 किती सांगतात? 10,000. पुढे फर्निचर. फर्निचर काय झालं? फर्निचर कमी झालं. कमी झाले. कमी झालं. डेबिटला द्यावं लागेल ना? बर. किती रक्कम? 3,500. बरोबर. पुढे फर्निचर नंतर स्टॉक. स्टॉक काय झालं? स्टॉक वाढला. किती? 2,500. कुठे लिहायचं? क्रेडिटला. बरोबर. बाय स्टॉक अकाउंट 1,500 ने वाढलाय ना सर? 1,500 ने 2,500 बरोबर आहे. नीट बघा, जुना बॅलन्स पी क्यू च बघायचं. पी क्यू, पी क्यू चा जुना स्टॉक आणि नवीन व्हॅल्यू. कन्फर्म आहे का? 1,500. येस. ओके, चला दुरुस्त करून घ्या चुकलं असेल तर. पुढे स्टॉक नंतर स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन स्क्रीन दिसत नाही. नेटला प्रॉब्लेम असेल. एक रितेश. रितेश स्क्रीन बंद कर रे बाळा. रितेश. रितेश बंद कर स्क्रीन. बंद कर तुझी. आता दिसतीये का स्क्रीन माझी? हो सर. हो सर. तुम्ही तुमची स्क्रीन ऑन करू नका, नाहीतर माझी स्क्रीन दिसणार नाही. ओके, चला इथपर्यंत आलं. स्टॉक पर्यंत आलो होतो. स्टॉक नंतर पुढचा आयटम काय दिला? डेटर्स. डेटर्स. डेटर्स मध्ये काय झालंय? वाढ झाली का कमी झाले? कमी झाले. कमी झाले. किती रुपयाने? 800. कुठे लिहावं लागेल? टेबल मधल्या असेट्स संपल्या. ओके, आता खाली दिलेले ऍडजस्टमेंट. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा आपला काही संबंध नाही. पी क्यू मध्ये इन्व्हेस्टमेंट नाही आहे ना. क्यूज लोन बद्दल काय सांगितले बघा. क्यूज लोन नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. क्यूज लोन नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. नवीन फर्मने घेतलेलं नाही. बर, मग नाही घेतलं पुढे काय केलं?
ते सेटल केले 11,500 रुपयाला. ह्यूज लोन. गुड, सेटल केलेला आहे 11,500 रुपयाला. मग आता मला एक एंट्री अशी सांगा की आपल्याला क्यूज लोन 11,500 रुपये सेटल केलं, त्याची एंट्री काय करणार? जर्नल एंट्री. थोडक्यात लोन पेड केलं काय एंट्री करतो आपण? मिस्टर क्यूज लोन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बरोबर, आता कॅश नाही, बँक म्हणायचं आहे ना, बँक अकाउंट काढलं. बँक अकाउंट. ओके, मग मिसेस क्यूज लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. पोस्टिंग बघा, बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय मिसेस क्यूज लोन 11,500 आणि मिसेस क्यूज लोनच्या डेबिट साइडला 11,500. हे समजलं का? हो सर. ओके, माझा पॉइंटर दिसतोय का? माउस पॉइंटर दिसतोय. हो सर. हो सर. हो सर. या ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे, समजलं हे? आता याच्यानंतर प्रॉब्लेम संपला आपला, है ना? ओके, आता क्लोज करायचंय. बँक अकाउंट किंवा क्यूज लोन अकाउंट, दोन्ही पैकी एक अकाउंट कुठलाही क्लोज करू आपण. बघूया, चला बघा. क्यूज लोन मी क्लोज करतो अगोदर. क्यूज लोन ची क्रेडिट साइड मोठी आहे 12,000, डेबिट साइड 11,500 आहेत. फरक डेबिट साइडलाच पडतोय. कितीचा फरक पडतोय? 500. काय नाव द्यायचं त्याला? रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन. चलो, बरोबर, रिव्हॅल्युएशन अकाउंट त्याला नाव देतो आपण, टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. बरोबर. मग रिव्हॅल्युएशन डेबिटला जाईल का क्रेडिटला? डेबिटला. डेबिटला. कमी झाली तर फायदा होतो डेबिटला. हा, लक्षात घ्या, मी तुम्हाला एक वाक्य सांगतो. असेट कमी झाल्या तर लॉस, असेट वाढल्या तर प्रॉफिट. लायबिलिटी कमी झाली तर प्रॉफिट. प्रॉफिट. लायबिलिटी वाढली वाढली तर लॉस. लॉस. आणि मग सगळे प्रॉफिट प्रॉफिट व्हॅल्युएशनच्या क्रेडिटला घेणार. समजलं? हो सर. ओके, रिव्हॅल्युएशन बाय मिसेस क्यूज लोन अकाउंट 500. समजलं रेकॉर्ड? हो सर. ओके, चला आता बँक अकाउंट क्लोज करू. बँक अकाउंटची कोणती साइड मोठी आहे? डेबिट साइड. डेबिट साइड. 15,200. 15,200. बँकेचा क्रेडिट साइडला फरक पडतोय. किती रुपयाचा फरक पडतोय बघा? 700 रुपयाचा. हा, कितीचा फरक पडतोय? 3,700. 3,700. 3,700. काय नाव देणार? एक्स वाय पी क्यू असोसिएट. करेक्ट करेक्ट करेक्ट. बाय एक्स वाय पी क्यू 3,700. ओके, आता मी नवीन फॉर्म्युला ट्रान्सफर करणार. लक्षात आले? हो सर. हो सर. आता राहिलं रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन क्लोज करायचं. क्रेडिट साइड मोठी चेक करा. क्रेडिट साइड. क्रेडिट. ओके, क्रेडिट ची टोटल किती येते? 11,000. 12,000. 12,000 रेकॉर्ड केलं. मग डेबिटला किती फरक पडला? 5,300. टोटल झाली 5,300. डेबिट साइडची टोटल आहे ती 5,300, है ना? फरक फरक काढा, वजाबाकी करा. 12,000 हे सगळे वजा करा. 6,700. सर. ओके, 6,700 पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 6,700. आता पी आणि क्यू ला वाटायचे 6,700. ओके, त्यांचा रेशो काय? 3:2. ओके, 3:2. बघा आता पी ला किती जात आहेत? 4,020. आणि क्यू ला जात आहे 2,680. सर, आवाज येत नाहीये.
पी ला जात आहे 4020 आणि क्यू ला जात आहे 2680. एकदा तुम्ही वाटून बघा, 6700 तीनास दोन रेशो मध्ये वाटून बघा, कॅल्क्युलेशन करून बघा, बरोबर येत आहे का? हो सर, बरोबर येत आहे. मुलांमध्ये? हो सर. हो सर. ओके, मग आता हे कुठं जातील, ट्रान्सफर कुठं होतील? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. क्रेडिट साइडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 4020 आणि 2600 कॅपिटल क्रेडिटला. ओके झालं. हो सर. तरी वेल पार्टनर्स कॅपिटल क्लोज करूया आपण. डेबिटला काहीच नाही आहे. आहे ती टोटल, टोटल पीची टोटल किती येते बघा, 1,69,020. 1,66,020. ओके. आणि क्यूची 1,10,680. 1,66,020, 1,10,680 तेवढीच रक्कम डेबिटला लिहिली. आणि मग डेबिटला आपण काय लिहिणार, जो फरक येईल तो न्यू फर्म टू एक्स वाय पी क्यू अँड असोसिएट अकाउंट. बरोबर का नाही? ओके. हे आपण इन द बुक्स ऑफ मेसर्स पी अँड क्यू हा प्रॉब्लेम या ठिकाणी कम्प्लीट केला, म्हणजे दुसरा पॉइंट आपला कम्प्लीट झालेला आहे. याच्यात कुणाला काही शंका आहे का? नाही सर. नाही सर. नाही सर. ओके, सर्वांना समजलं. आता बॅलन्स शीट बनवायचं डायरेक्टली, लक्षात घ्या. आता प्रॉब्लेम वरून तुम्हाला डायरेक्ट बॅलन्स शीट बनवायचं. सुरुवात करायची? हो सर. ओके बघा, इन द बुक्स ऑफ मेसर्स एक्स वाय पी क्यू नवीन पार्टनरशिप फर्म आहे, त्याच्यामध्ये आपण बॅलन्स शीट बनवतोय. याला नाव दिलेले अमालगमेटेड, याचा अर्थ ह्या दोन पार्टनरशिप मधून ज्या असेट्स आणि ज्या लायबिलिटीज आपल्याला मिळाल्या त्या सगळ्या एकत्रितरित्या इथे लिहिणार आहोत. बरोबर? हो सर. ओके ओके. मग आता सुरुवात करूया असेट्स पासून. असेट साइडला पहिल्यांदा काय दिले बघा, आता रिव्हॅल्यू झालेल्या ज्या आहेत ना त्या टोटल घ्यायच्या, त्या अमाऊंट घ्यायच्या. पहिलं दिले गुडविल, किती आहे टोटल? 19,000. नाही नाही, बॅलन्स शीट मध्ये माझी टोटल इथं प्रिंटिंगला चुकली आहे. टोटल गुडविल, पहिला गुडविल किती आहे? 7,000. दुसरा 3,000. हा टोटल 10,000 आहे. बरोबर, इथं 10,000 आहे. बरं का, ते प्रिंटिंग मिस्टेक माझ्याकडनं झाली आहे. 10,000 आहे गुडविल. किती झाला टोटल? 10,000. ओके. बिल्डिंग दोन्हीची बघा, 2,50,000 अधिक 1,50,000. जुनी पीपीटीतले जुन्या बॅलन्स झाले. ओके, 4,00,000 लक्षात घ्या, तुम्ही लिहून घ्या. गुडविल 10,000 लिहून घेत सर्व. गुडविल 10,000, बिल्डिंग दोन्ही टोटल करायचे 2,50,000 अधिक 1,50,000. 4,00,000. ओके, 4,00,000. पुढे बिल्डिंग नंतर मशिनरी. मशिनरी मशिनरीचा बॅलन्स किती आहे? 1,25,000. ओके, 1,25,000. पुढे फर्निचर किती आहे? 83,000 आणि 95,000. 83,000 आणि 95,000 टोटल. ती आली रक्कम. बरोबर. पुढे फर्निचर नंतर स्टॉक. बघा स्टॉक दोन्हीचा
1,16,000 ओके पुढे स्टॉक नंतर डेटर्स डेटर्स बघा दोन्हीची टोटल करा 85,000 डेटर्स 85,000 पुढे डेटर्स नंतर टेबल मध्ये व्हॅल्यू सांगितलं आहे ना ओके आता आपण लेजर काढले होते त्याच्यामध्ये बँक होतं बँक आठवते का बँक बघा आता एक्स आणि वाय मध्ये बँकेचा बॅलन्स किती होता एक्स आणि वायचा बँकेचा बॅलन्स किती आहे 4,000 त्याच्यातून आपण कुठे पेमेंट केलेलं नाही आहे का नाही पैसे पण आपल्याला आलेले नाही ओके 4,000 आणि पी आणि क्यू मध्ये 3,700 क्लोजिंग बॅलन्स बघायचा 3,700 समजलं का सर्व विद्यार्थ्यांना समजलं का पी आणि क्यू मध्ये आपल्याला टोटल बॅलन्स होता 15,200 त्याच्यातून आपण काय केलं लायबिलिटीज दिल्या म्हणजे मिसेस क्यूज लोन आपण रिपेड केलं आणि शिल्लक राहिले 3,700 मग दोन्हीचे टोटल घ्यायचे 4,000 + 3,700 टोटल आउटरला किती आले 7,700 विद्यार्थ्यांना समजलं का हे हो सर हो सर हो सर ओके आता त्यानंतर पुढे लायबिलिटी साइड लायबिलिटी साइडला पहिल्यांदा काय लिहिणार कॅपिटल ओके पार्टनर्स कॅपिटल एक्सचं कॅपिटल म्हणजे एक्सचा क्लोजिंग बॅलन्स आला वायचा क्लोजिंग बॅलन्स पीचा क्लोजिंग बॅलन्स आणि क्यूचा क्लोजिंग बॅलन्स बरोबर आहे का चेक करा एकदा एक्सचा 2,27,500 1,77,500 वायचा पीचा 1,66,000 आणि 66,020 आणि क्यूचा 1,10,680 जे आपण क्लोजिंग बॅलन्स केले जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केला त्याचा जो क्लोजिंग बॅलन्स राहिला होता तो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहिलेला आहे हे समजलं हो हो सर ओके आता यानंतर लायबिलिटीज बघा बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटीज कोणत्या आहेत क्रेडिटर्स क्रेडिटर्स ओके क्रेडिटर्स मग क्रेडिटर्स बघा दोन्हीचे टोटल एक लाख साठ हजार बर दोन्हीचे टोटल आली 1,60,000 अजून पुढे बँक लोन बँक लोन किती आहे 80,000 ओके बँक लोन 80,000 त्याच्यानंतर क्यूज लोन आपण दिलेलं आहे हो ओके म्हणजे संपला बॅलन्स शीट मग आता ह्याची टोटल सर आवाज येत नाहीये आता येतोय का आता येतोय का येतोय हा आता बॅलन्स शीटची टोटल करा लायबिलिटी साइडची टोटल करा नऊ लाख एकवीस हजार सातशे टोटल बॅलन्स शीट मध्ये मी अमाऊंट रिवाइज केलेली आहे बघा सर्वांची टोटल आली का बरोबर आता बॅलन्स शीट मधले अमाऊंट पण बरोबर झालेले आहेत 7,000 + 3,000 = 10,000 गुडविल बिल्डिंग 4,00,000 मशिनरी 1,25,000 फर्निचर 1,78,000 स्टॉक 1,16,000 डेटर्स 85,000 कॅश
7700 कैश मना किंवा बँक मना पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एक्स वाय पी क्यू त्यानंतर क्रेडिटर्स आणि बँक लोन 921700 हा फायनल आपला बॅलन्स शीट तयार झालेला आहे. कुणाला काही शंका याच्यामध्ये? नाही सर. सर याची पीपीटी पाठवा. हो पीपीटी मी पाठवतो, नोट सोल्युशन पण पाठवतो तुम्हाला. कालचं मिळालं का तुम्हाला? पहिला प्रॉब्लेम मिळाला. ओके मी दुसरा प्रॉब्लेमचं पण पाठवतो त्याच पद्धतीने. इथपर्यंत फक्त मला आता सध्या तुमच्याशी अशी चर्चा करायची की तुम्हाला कालच्या प्रॉब्लेम मध्ये आणि आजच्या प्रॉब्लेम मध्ये काही शंका आहेत का? कोणतं क्वेश्चन समजलं नाही किंवा एक्झाम्पल समजलं नाही, कॅल्क्युलेशन समजले नाहीत, असं काही आहे का? त्यांना असेल त्यांनी बिंदास्तपणे विचारा. नाही सर, समजलं सगळं. सर्व समजतंय. ओके मुलींमध्ये आता तुमच्याकडे दोन प्रॉब्लेम झालेले आहेत. दोन्ही प्रॉब्लेमचे सोल्युशन मी तुम्हाला दुसरा आजच्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन पाठवतो. ते दोन्ही प्रॉब्लेम एकदा तुम्ही सोडवा, प्रॅक्टिस करा. आता तुम्हाला आणखीन एक करता येईल बघा. आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपण जर्नल एंट्रीज केलेल्या नाहीयेत, बरोबर? तो तुम्ही मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण केलेत, मग त्याचा आधार घेऊन तुम्ही या प्रॉब्लेम मध्ये जर्नल एंट्रीज करण्याचा प्रयत्न करा. हो सर. लक्षात येईल की जर्नल एंट्रीज कशा करता येतील एक प्रॅक्टिस साठी. ओके पुढच्या तुम्हाला प्रॅक्टिस साठी काही प्रॉब्लेम्स पण देणार आहे की तुम्ही ते सोडवायचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमची जास्त प्रॅक्टिस होईल. हो सर. ओके सर. ओके ओके थँक्यू पुन्हा एकदा तुम्ही जॉईन केलं आणि आज रिस्पॉन्स दिला. आज लेक्चर नव्हता आपल्याकडे शेड्यूल प्रमाणे, पण तरी देखील तुम्ही त्या पद्धतीने जॉईन केलं आणि चांगली उत्तर देत आहे तुम्ही सर्व विद्यार्थी. फक्त एक अडचण की आपली संख्या वाढली पाहिजे, कारण की हे अजून बऱ्याच म्हणजे बऱ्यापैकी अजून एक महिना चालू शकतं असंच ऑनलाईन. पण त्याच्या अगोदर तुमच्या एक दोन परीक्षा होऊन जातील, पण बाकीच्या विद्यार्थ्यांनी जॉईन होणं गरजेचं. त्यासाठी थोडेसे तुम्ही पण प्रयत्न करा. तुमच्या ओळखीचे मित्र मैत्रिणी असतील तर जॉईन व्हा. कंपल्सरी अटेंडन्स रेकॉर्ड होणार आहे. तुम्हाला अटेंडन्सचे पण मार्क आहेत हे लक्षात घ्या. नुसतं जॉईनिंगचे मार्क म्हणजे लेक्चर केले परीक्षेचे मार्क आहेत असं नाही, तर तुम्हाला स्पेशली आता कंटिन्युअस असेसमेंटमध्ये अटेंडन्सला सुद्धा मार्क राहणार आहेत. तर त्यामुळे आता आम्ही सगळं तुमचा अटेंडन्स पण रेकॉर्ड करतोय. आणि आजचा हा व्हिडिओ, प्रत्येकाचा आवाज, तुमचा माझा, जे काही तुम्ही शंका विचारल्या, जे काही मी सांगितलं, हे सुद्धा रेकॉर्ड झालेलं आहे. याचं सुद्धा रेकॉर्डिंग मी तुम्हाला लिंक स्वरूपात पाठवणार आहे. जर काही समजलं नसेल तर पुन्हा ते ऐका आजचा व्हिडिओ. ओके ओके सर. ओके ओके थांबूया आपण. लेक्चर घेणार आहे. हा उद्या लेक्चर घ्यायचं का मग? हो सर. ओके 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 मी उद्याच टाकतो. हा उद्याच बघू ना टायमिंग. असं असं द्या आपण त्या टायमिंगला. टायमिंगला चालेल का? हो सर. ओके ओके थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. Thank you.